पेट्रोल आणि सिलेंडर मध्ये परत वाढ झालेली आहे, याच्यावर आपल्या काय प्रतिक्रिया असणार आहे? मोदी सरकारच्या काळामध्ये पेट्रोल, डिझेल आणि घरगुती सिलेंडर याची दरवाढ अतिशय भरमसाठ झालेली आहे। एकेकाळी एक रुपयानी जर पेट्रोल महागलं तर तांडव करणारी भारतीय जनता पार्टी आता मूग गिळून गप्प बसलेली आहे। ह्या सरकारमध्ये पेट्रोलवर एक्साइज जवळपास 150% तिने वाढवलेलं आहे आणि UPA सरकारमध्ये आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाची किंमत सर्वाधिक असताना देखील प्रधानमंत्री मनमोहन सिंग यांनी त्यांच्या कुशल आर्थिक धोरणामुळे पेट्रोल आणि डिझेल आणि गॅसची किंमत कमी ठेवली होती। महाराष्ट्रात आता जर पाहिलं तर मोदी सरकारच्या काळामध्ये गॅसवर सबसिडी मिळणं बंद झालेलं आहे, पेट्रोल आणि डिझेलने सामान्यांचं कंबरडं मोडलंय आणि जवळपास ह्या गेल्या 6 महिन्यामध्ये 190 रुपयाची दरवाढ ही फक्त गॅस सिलेंडरमध्ये झालेली आहे। भारतीय जनता पार्टीनी स्वतःची नैतिकता विसरून आता मला वाटतं पूर्णपणे भांडवलशाहीचं राजकारण देशामध्ये सुरू केलेलं असेल असं आम्हाला वाटतं। सर, ठाण्यामध्ये महानगरपालिकेच्या एक अधिकाऱ्यांना फेरीवाल्याने जखमी केलेलं आहे, यावर आपल्या काय प्रतिक्रिया असणार आहे? ठाण्यातला एक फेरीवाला यांनी एक धारदार शस्त्राने पिंपळे नामक अधिकारी महिलांच्यावर वार केला। अतिशय क्लेशदायी, धक्कादायी आणि दुर्दैवी घटना ही आहे। एक गोष्ट साफ आहे की महाविकास आघाडी सरकार अशा पद्धतीच्या घटनांना अजिबात म्हणजे थारा नाही, त्यांना कठोर कारवाई आम्ही करणार। एक फेरीवाल्यामुळे आता जवळपास सर्वच फेरीवाले अडचणीत येतील अशी परिस्थिती झाली आहे, कारण त्या ठाणे महानगरपालिकेतल्या सर्व अधिकाऱ्यांमध्ये भयाचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि अधिकारी जेव्हा स्वतःचं काम करत असतो तर त्याच्यावर अशा धारदार शस्त्राने हल्ला करणं हे योग्य नाही। पोलिसांनी त्याला जरी ताब्यात घेतलेलं असलं तरी देखील ह्या संदर्भामध्ये, फेरीवाल्यांच्या संदर्भामध्ये जे काय शासनाचं धोरण आहे त्या धोरणाची अंमलबजावणी करण्याचं काम हे प्रशासन करत असतं आणि त्याच्यामुळे ज्या आयुक्तांवर, महिलांवर अशा प्रकारचा शस्त्र हल्ला झाला हे पूर्णपणे निषेधार्थ आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी त्या गोष्टीचा निषेध करते। सर्व ठाणे महापालिका आणि राज्यातल्या सर्व अधिकाऱ्यांच्या मागे महाविकास आघाडी सरकार सक्षमतेने उभे आहे। सर, राज ठाकरे असे म्हटले काल त्यांच्या भाषणामध्ये की जर मंदिर जर नाही उघडली तर आम्ही सुद्धा आंदोलन करू, असे बोलले, यावर आपले काय प्रतिक्रिया असणार? मंदिरच नव्हे तर मस्जिद, विहार, चर्च सगळ्याच गोष्टी बंद आहेत आणि आस्था हा वैयक्तिकत विषय आहे। देव शोधण्यासाठी बाहेर कुठे जाण्याची आवश्यकता नाही, देव हा प्रत्येकाच्या हृदयात आणि मनामध्ये आहे। त्याच्यामुळे मंदिर का उघडली नाहीत ह्याच्या संदर्भात स्पष्ट निर्देश आहेत। केंद्र शासनाचा अहवालही काल राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांनी वाचून दाखवला, केंद्रीय आरोग्य सचिवांनी स्थानिक पातळीवर निर्देश दिलेले आहेत आणि ह्या मंदिराच्या संदर्भामध्ये आम्हालाही वाटतं की जेवढी धर्मस्थळं आहेत ती सर्व महाविकास आघाडी सरकारने खुली करावी आम्हालाही वाटतं, परंतु कोरोनाची तिसरी लाट ही उंबरठ्यावर येऊन थोपलेली आहे। आपण पाहिलं असेल तर गेल्या 7-8 दिवसांमध्ये कोरोनाच्या रुग्णसंख्येमध्ये वाढ सुरू झालेली आहे। ही वाढ जर अशीच राहिली तर जे आता अनलॉकची प्रक्रिया झालेली आहे ती अनलॉकची प्रक्रिया बंद करून परत लॉकडाऊनची प्रक्रिया सुरू होईल। अशा पद्धतीने जर कोरोना वाढत राहिला तर आपल्याला सर्वांना त्रास होईल। उद्याच्या काळामध्ये म्हणजे कालच्या जन्माष्टमीपासून ते हा संबंध वर्ष, मग त्याच्यामध्ये गणपतीचा सण आला, त्याच्यामध्ये नवरात्रीचा सण आला, त्याच्यामध्ये दीपावली आली, त्याच्यामध्ये क्रिसमस आला आणि न्यू इयर आला, अशा पद्धतीने आता December 31 सर्व सार्वजनिकच उत्सव आहे आणि ह्या सार्वजनिक उत्सवामध्ये स्वाभाविक लोक बाहेर पडतील, इन्फेक्शन वाढेल, हा धोका नाकारता येत नाही। म्हणून हळूहळू दमादमाने छोटी छोटी पावलं घेऊन लोकांची सुरक्षा महत्त्वाची, ह्या दृष्टिकोनातून महाविकास आघाडी सरकार एक एक अनलॉकचे निर्णय घेते। त्याच्यामध्ये मंदिर, मस्जिद, चर्च, विहार या सर्वांचा निर्णय पण योग्य वेळी घेतला जाईल एवढंच आश्वासन मी या ठिकाणी देऊ शकतो। सर, हिंदी में जानना चाहेंगे पेट्रोल सिलेंडर के भाव बढ़ गए, क्या कहना चाहेंगे? मोदी सरकार जब से देश में हुकूमत कर रही है तब से सामान्य नागरिकों की
अड़चने बढ़ चुकी हैं। मोदी सरकार को किसी प्रकार का साहूकार हमारी साधारण जनता के साथ नहीं, इसीलिए उनकी हुकूमत के चलते जब कच्चे तेल की कीमत अंतर्राष्ट्रीय बाजार में सबसे कम थी, तभी भी मोदी सरकार ने पेट्रोल और डीजल के दाम कम नहीं किए। पिछले 6 महीनों में 190 रुपये से ज़्यादा तक के दाम गैस सिलेंडर में बढ़ाए गए, और सामान्य जो हमारी गृहिणी है, और पिछला आपने देखा कि पिछला 1.5-2 साल कोरोना के लॉकडाउन में हमने निकाला, जहाँ पे हमारा उत्पादन भी कम हुआ, हमारी तनख्वाह भी कम हुई, हमारा रोजगार भी कम हुआ है। इस परिस्थिति में इतना महंगा सिलेंडर हमारे देश का नागरिक किस प्रकार से ले सकेगा, इसके ऊपर मोदी सरकार के पास कोई जवाब नहीं है। ये सेक्युलरिज्म और डेमोक्रेटिक वैल्यूज जो थे उनको बाजू में रखते हुए कैपिटलिस्ट सरकार बन रही है। दूसरा सवाल ये है कि जो ठाणे 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 में महानगर पालिका के अधिकारी को जिस तरह से हल्ला हुआ है और वो जख्मी हुए, इस पर आप क्या कहेंगे? ठाणे महानगर पालिका की एक जाबाज अधिकारी, महिला अधिकारी, इनके ऊपर एक फेरी वाले ने उनको जख्मी किया, चाकू से उनके ऊपर हाथ पे वार किया, और जख्मी होने के बाद उनको अस्पताल में एडमिट किया गया, उनके ऊपर उपचार भी चल रहा है। लेकिन ये जो पूरी घटना है, ये घटना पूर्ण रूप से निंदनीय है, क्लेशदायी है। इस प्रकार की घटना नहीं घटनी चाहिए थी। जिस फेरी वाले ने इस प्रकार की चाकू के धार के ऊपर उनको जख्मी किया, उनको अरेस्ट किया गया है, उनके ऊपर कार्रवाई चालू है। मैं आश्वस्त करना चाहूँगा ठाणे महानगर पालिका सहित सभी नगर पालिका महानगर पालिका के अधिकारियों से कि महाराष्ट्र की महाविकास आघाड़ी सरकार अधिकारी वर्ग के पीछे है। जो जो कानून महापालिका में या राज्य शासन के तहत बनाए जाते हैं, उनका पालन करना, उनका इम्प्लीमेंटेशन करना, ये अधिकारी वर्ग का काम होता है। और इस प्रकार की घटनाएं भी घटती हैं। आने वाले समय में एज अ प्रशासन, एज अ हुकूमत, एज अ सरकार, हम ज़्यादा दक्ष रहेंगे ताकि हमारे अधिकारियों को इस प्रकार की घटना का सामना ना करना पड़े। सर, राज ठाकरे ने कहा है कि मंदिरों जो नहीं खुली तो हम आंदोलन करेंगे, आप क्या कहना चाहेंगे? देखिए, महाराष्ट्र में सिर्फ मंदिर नहीं बल्कि मस्जिद, विहार, गिरजाघर और भी जो धर्म स्थल है, सभी बंद हैं। ये सिर्फ किसी एक समुदाय के ऊपर आया हुआ संकट नहीं है, पूरे मानवता पे आया हुआ संकट है। आने वाले समय में आपको पता है कि दिसंबर तक बहुत सारे सार्वजनिक महोत्सव हैं, धार्मिक महोत्सव है, और इसमें कहीं वापस कोरोना की तीसरी वेव जो ना आए, डेल्टा वेरिएंट कहते हैं कि बच्चों को ज़्यादा इफेक्ट करेगा, ये सारी चीज़ें समझते हुए मुझे लगता है कि धर्म के ऊपर राजनीति नहीं करनी चाहिए। कोरोना से लड़ने के लिए हमें जो करना चाहिए हम कर ही रहे हैं, लेकिन हर राजनीतिक दल भी अपनी अपनी तरफ से कोरोना के संदर्भ में लोगों के अंदर अवेयरनेस कर सकता है, जन जागृति कर सकता है। उन्होंने कहा कि मंदिर खुलने चाहिए, हम बिल्कुल सहमत है, सिर्फ मंदिर ही नहीं, सभी धर्म स्थल खुलने चाहिए, लेकिन उसके लिए जो भी प्रोटोकॉल्स ICMR की तरफ से, केंद्र शासन की तरफ से आएंगे, उस चीज़ का पालन किया जाएगा।